ही अशी आहे करडीची भाजी. आई बघा कशा पटपटा तोडायला. सगळे कवळे कवळे पानं घ्यायचे तोडून. तर आता मी आई आणि आदित्य आणि इकडं कुठे गेल्या इकडं दीदी आम्ही तिघी जरी ना आईची सांडत होती सगळी वाटी. तर आम्ही सगळे जणी ना हरभऱ्याची भाजी कोवळी कोवळी खुडायला आलोत, म्हणजे घेऊन जाण्यासाठी. आम्हाला खुडायलेली असताना काढा की सर तीच दाखवते की कशी खुडते ती. आम्ही वटी कशी बांधली ते पण दाखवते तुम्हाला. तुमची वटी दाखवा बांधलेली. ही अशी बांधलेली आहे वटी. आणि भाजी आहे की भाजी हरभऱ्याची. हरभऱ्याची कोवळी भाजी ही. इकडनं एक खवलंय आणि इकडून एक खवलंय. आणि अशी ह्याच्यात दोन्ही हाताने टाकायची असती. इकडे दीदी खुडायला. तुम्हाला माहित नाही व्हिडिओ कसं चालू करतात काय नाही. इकडे आळे आहेत नीट बघून खावा. इकडे आई आणि इकडे होत आहे सनसेट. कसा दिसायला सूर्य. आता ही हरभऱ्याची झाली आमची खुडून दाखवते. अशी झाली खुडून. आता दुसरी करडीची आणायला जायची ना. आता करडीची आणायला जाणार आहोत आम्ही. आणि दुसरी कोणती झाली तेवढीच. आणि चिलाची अशीच जाता जाता भेटली तर घ्यायची. ही दीदीनं एवढी खुडली भरपूर खुडली. आईची तुमची खुडली ही आईची एवढी. आणि माझी बघा एवढी एवढी भाजी मुठभर एवढी एवढी आई खुडली भरपूर खुडली. बघा एवढी मोठी खुडली मी पण. एवढी खुडली मी पण. तिघाच्या तीन वटे झाल्या तर असं आई मला नको म्हणायला लागलं. तेवढी माझी आणि आईची आणि टाका की आम्ही तिघी जणीच होतो. तुम्ही होतो का तिघी तिघी जणीच नसते. मग तीन वट्या नाही टाकायच्या. झालं चार बाबा झाड चुकत. आता इकडे जायचंय ना. कुठे गेलं इकडच ते वाळलेलं झाड. इकडे जायचंय आता. इकडे आपण त्या ढेकापाशी चिलाची भाजी ठेवली. आम्ही आता चाललो दुसरी भाजी फोडायला. करडीची भाजी आता आईच्या पाठीमागे चालायचं. जिकडे जातील तिकडे चालायचं. उठा की आदित्य केवढं आंबट लागायला लागले अंगाला. सकाळपासून आहे त्या काय त्या हरभऱ्यामध्ये. ही आहे ज्वारी. आणि ही असली असती चिलाची भाजी. ही पण घेणार होत आम्ही भाजी. हे बघा इथं केवढी आहे. अशी उपटून घ्यायची असती. खूप छान लागते ही भाजी पण मेथीच्या भाजी सारखीच. आई आणि दीदी बघा केवढ्या लांब गेल्या. इथं भरपूर आहे भाजी चिलाची. आणि ही एवढ्या सगळ्या शेतात आहे करडीची भाजी. बघा कसल्या गवतातून जायचंय. अरे रे रे खड्डा. अयो केवढा खड्डा आहे. ही अशी आहे करडीची भाजी ऑर्गेनिक. काय पुणे म्हटलं सारखी नाही. याच्या घ्यायच्यात पानं पानं तोडून. आई बघा कशा पटपटा तोडायला. सगळे कवळे कवळे पानं घ्यायचे तोडून.
हरडीचं तेल असतंय ना, झाडाचं इथंच आणते तिकडं विकायला. इकडं आदित्य लोळायलेत मातीत. इकडं दीदी भाजी वगैरे घेऊन झालेली आहे. आता मी निघालो घरी, दीदीला घेतले गाठोडं कोणती कुठं ठेवली होती अगायताय भेटली राहिली आमची. वापस ह्याच्यातून जायचे आता आई गेल्या पण लांब. सूर्य पण बुडाला आता. चला जातो आम्ही आता घरी. आणि हा मी भाजी खोडायचा जो व्हिडिओ होता तो मी इथंच एंड करते. तुम्हाला जर माझा आमचा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. पुढे आई दीदी आदित्य चालायलेत काठी घेऊन कशी. ही सगळा एवढा बोरांचा सडाय पडलेला, एवढे सगळे बोर आहेत. आईला भाजी कशी खोडायची असते सांग दाखवा. केवढे हिरवेगार झाड तिकडं कुठं इकडं जायचं ना वाटतं.